ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। नमस्कार, मी रेशमा, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी टॉप 24 हेडलाइन्स मध्ये। कोरोनाला हद्दपार केलेल्या सिंगापूरला भारतीय स्ट्रेनमुळे शाळा कराव्या लागल्यात बंद। विरोधी पक्षाने लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण केली आहे, योगी आदित्यनाथांचा आरोप। बंगाल पुन्हा पेटलं, तृणमूलच्या कार्यकर्त्यांची सीबीआय कार्यालयावर दगडफेक। कोविशिल्डची दुसरी लस आता 84 दिवसांनी मिळणार। पॅलेस्टाईनचे भारताकडून समर्थन तर इस्रायलमध्ये हिंसाचाराचा निषेध। मंत्र्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जींनी घेतली सीबीआय कार्यालयात धाव। सांगली जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता, भाजीपाला, किराणा दुकान, बेकरी, फळ विक्रेत्यांना घरपोच सेवा देता येणार। पिंपरी चिंचवडमध्ये म्युकर मायकोसिसचा धोका वाढला आहे, 2 आठवड्यात 70 रुग्ण दाखल। सोलापुरात अंत्ययात्रेला हजर असणाऱ्या लोकांची धरपकड, 200 अधिक जणांवर गुन्हा। अपयश झाकून राज्याला केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप। पुणे जिल्ह्यात टॉसिली झुमॅम्ब औषधांचा मोठा तुटवडा। पुण्यात दिवसभरात 684 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, 2790 रुग्णांना डिस्चार्ज। उस्मानाबाद जिल्हा कारागृहात तब्बल 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह। सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं हे राजकारण, देवेंद्र फडणवीस। नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली, बाजारपेठ पुन्हा सुरू। सोलापूर शहरात येणाऱ्या वाहन चालकांचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासण्यात येणार। लस साठा उपलब्ध न झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील लसीकरण बंद। लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर पोलिसांकडून कारवाईचा धडाका। नाशिक शहरातील 9 केंद्रांवर आज लसीकरण मोहीम। पुणे महापालिका करणार 20 टन ऑक्सिजनची निर्मिती। नाशिक महापालिकेला आज मिळणार 1000 रेमडेसिवीर इंजेक्शन। गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात आढळले 132 नवे रुग्ण। वाशिम मध्ये 410 नव्या रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू। कोरोनामुळे आयपीएल 2021 स्थगित, अखेर मायदेशी परतले ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू। टॉप 24 हेडलाइन्स मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।